नमस्कार, सपनाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण अगदी चटपटीत आणि कुरकुरीत असे कॉर्न्स कसे तयार करायचे ते पाहणार आहोत। आपल्याला नेहमी काहीतरी चटपटीत खावेसे वाटते, त्याला अगदी साजेशी अशी ही रेसिपी आहे। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी एकदम फ्रेश असे 2 कप स्वीट कॉर्न घेतलेले आहेत। तर सगळ्यात आधी आपल्याला एका भांड्यामध्ये 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवायचे आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं। चवीपुरतं म्हणण्यापेक्षा थोडंसं जास्तच आपल्याला मीठ घालायचं। मी 2 चमचे मीठ यामध्ये घातलेलं आहे। तर पाण्याला उकळी आली की यामध्ये जे कॉर्न आपण घेतलेले आहेत ते घालायचेत आणि याला एकदम मिक्स करून घ्यायचं आहे। आणि याला उकळी आल्यानंतर साधारणतः 5 ते 6 मिनिट हे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। खूप जास्त शिजवायचे नाही आहेत, फक्त हे थोडेसे फुगले की आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे। तर त्यासाठी साधारणतः 5 ते 6 मिनिटे लागतात। तर इथे मी 5-6 मिनिट हे शिजवून घेतलेले, तुम्ही बघू शकता मस्त टम्म असे फुगलेले आहेत। आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि याला एका चाळणीवरती निथळायला काढूयात। तर पूर्ण यातलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे। तर 1-2 ते 3 मिनिट असेच हे चाळणीवरती निथळत ठेवूयात, म्हणजे यामधलं एक्स्ट्राचं पाणी पूर्ण निथळून जाईल। तर हे निथळलेले कॉर्न आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। तर आता यामध्ये 2 चमचे मैदा घालायचा आहे। मैदा नसेल तर तांदळाचं पीठ घातलं तरीही चालेल। आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे। लक्षात ठेवा, आधी आपण मीठ घातलेलं होतं आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सगळ्या मक्याच्या दांड्यांना हे पीठ व्यवस्थित कोट झालं पाहिजे। तर मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हे आपल्याला जास्त वेळ ठेवायचं नाही आहे, लगेच हे आपण फ्राय करून घेऊयात। तर तेल आधी व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची। आणि आता यामध्ये आपण हे कॉर्न घालूयात आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत हे आपल्याला असेच मध्यम आचेवरती फ्राय करून घ्यायचे आहेत। आणि अशा प्रकारे अधूनमधून याला हलवत राहायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित फ्राय होतील। तर हे मक्याचे दाणे पूर्णपणे व्यवस्थित फ्राय होण्याकरता साधारणतः 7 ते 8 मिनिटे लागतात। आणि तुम्ही इथे बघू शकता याचा कलर मस्त गोल्डन असा झालेला आहे। आता हे आपण तेलातून काढून घेऊयात आणि उरलेले कॉर्न्स अशाच प्रकारे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त गोल्डन कलर आलेला आहे याला। तर अशाच प्रकारे सगळे कॉर्न इथे मी तळून तयार करून घेतलेले आहेत। तर आता हे आपण एका बाउलमध्ये घेऊयात आणि आता यामध्ये 1 चमचा मी चाट मसाला घातलेला आहे आणि 1/2 चमचा लाल मिरची पावडर घालूया आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तुम्ही यामध्ये लिंबाचा रस देखील घालू शकता। तर बघा, अशा प्रकारे थोडंसं टॉस करून हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतेय आणि इथे आपले मस्त कुरकुरीत आणि चटपटीत असे कॉर्न्स तयार झालेले आहेत। वरून आपण थोडी कोथिंबीर टाकूया आणि याला सर्व करूयात। तर तुम्ही देखील अशा प्रकारे कुरकुरीत कॉर्नची रेसिपी नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त चटपटीत रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।